गेल्या काही दिवसांपूर्वी 22 जुलैला चिपळूण आणि महाड येथे ढगफुटी झाली आणि यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली. याचवेळी अचानक आणि भयानक लोकांच्या घरी पाणी शिरू लागलं आणि त्याच्यामुळे अतिशय भयानक अशी निसर्गाची आपत्ती त्यांच्यावर आढळली. या आपत्तीमध्ये भरपूर काही वाहून गेलं, जसं घरं गुरं, त्यानंतर जनावरं, लोक, हे वाहून गेल्यानंतर लोकांना एका भीषण अपघाताचा अनुभव आला. हा अनुभव किती भीषण होता हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट आता वसईहून चिपळूणला आलेलो आहोत. आपण आता चिपळूणच्या कलमपस्ते गावात उभे आहोत आणि ज्या गावामध्ये जिथे रुग्णालयच बुडालेलं आहे त्या गावाची काय परिस्थिती असेल हे आपण अंदाज लावू शकता. आपण आज जवळजवळ 8 ते 10 दिवसानंतर या गावात आलेलो आहोत आणि या गावाची अशी परिस्थिती आहे की तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे चिखलाचा स्तर अजूनही या हॉस्पिटलच्या आवारात आहे. JCB ने या ठिकाणी चिखलचा स्तर काढण्यात आला. जर आपण पाहिला तर चिखलाच्या स्तराचं हे जी उंची होती ते 2 ते 3 फूट होती. JCB ने चिखल काढल्यानंतर देखील अजूनही चिखलाचा स्तर इतका जमा आहे, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात चिखल असेल हे आपण अंदाज लावू शकता. याचबरोबर पत्रे या ठिकाणी एका बाजूला पडलेले आहेत, पाईप्स एका ठिकाणी आहेत. मात्र यापेक्षाही भीषण हे होतं की हॉस्पिटलमध्ये रुग्ण असताना हॉस्पिटलमध्ये अचानक मध्यरात्री पाणी शिरलं. आपण हॉस्पिटलच्या डॉक्टरशी बोलून घेऊया आणि जाणून घेऊया की ही भयानक परिस्थितीचा अनुभव त्यांना कशाप्रकारे आला. या हॉस्पिटलच्या डॉक्टर साक्षी मोहिते आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊया साक्षी मोहिते यांचं काय म्हणणं आहे. मॅडम नमस्कार. आपण आम्हाला सांगा की हा अनुभव कसा होता आणि ह्यावेळेस पेशंट्स असताना तुम्ही कशाप्रकारे त्वरित त्यांना हलवलं. अनुभव खूपच भयानक होता, कारण यापूर्वी असं कधीच बघितलेलं नाही आम्ही. म्हणजे 2013 हॉस्पिटल चालू झालेलं आहे. 2019 पाणी भरलं होतं, पण ते फक्त रस्त्याच्या पलीकडे होतं, बाजूला शेत आहे त्या लेवल होती तेवढी, पण तेव्हा पाणी आतमध्ये आलेलं नव्हतं. कारण 2005 सुद्धा पाणी भरलं होतं, तेव्हासुद्धा रस्त्याच्या पलीकडे पाणी आलं नव्हतं आणि आम्ही रात्रभर पाऊस पडत होता त्यामुळे जागेच होतो की बाबा कधी पाणी येतं की काय त्याची पाहणी करण्यासाठी. पण पाणी अचानक वाढल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही आणि काही करता नाही आलं म्हणजे पाणी आम्ही पेशंट आमचे खूप महत्त्वाचे होते, कारण आपल्या जीवापेक्षा पेशंट आपल्या भरोश्यावरती हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. आणि 4 पेशंट होते, डिलिव्हरीचे होते, बाळसुद्धा होतं आणि त्यावेळी म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आपण जाऊ, कारण चारही बाजूला पाणी होतं आणि त्यावेळी आपण गेलो पण आपल्याबरोबर विनाकारण ती बाळं आणि आई यांच्या जीव धोक्यात जाणार अशी भीती वाटत होती. आम्ही जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही वरतीच राहतो, त्यामुळे बाळांना आणि आईला वरती शिफ्ट केलं. पाणी चढायला लागलं त्यामुळे आम्हाला आमच्या मशिनरीसुद्धा हलवता आल्या नाहीत. हॉस्पिटलमध्ये OT आहे, लॅब आहे. जवळजवळ कितीचं नुकसान झालेलं आहे हॉस्पिटलचं? नुकसान 25 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे, 25 लाखापर्यंत झालेलंच आहे. पण आमची काही हे नाही की बाबा आम्ही आमच्या पद्धतीने सगळं काही करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही बघताय हॉस्पिटल, तुम्हाला वाटणार नाही की इथे चिखल होता म्हणून. दुसऱ्या दिवसापासून पाणी उतरलं, त्या म्हणजे पाणी चिखल असतानाच आम्ही सकाळी 5 वाजल्यापासूनच हॉस्पिटल साफ करायला सुरुवात केली. रात्री 12-12 वाजेपर्यंत आम्ही सगळी साफसफाई केली, आमच्या घरचा पूर्ण कुटुंब आणि आमचा सगळा स्टाफ असं मिळून आम्ही 4 ते 5 दिवसामध्ये सर्व साफसफाई केली. कारण पेशंट दुसऱ्या दिवसापासूनच यायला लागले, कोणाला नाही म्हणता येणार नाही. त्या दिवशीच मी एका वरती टेरेसला एक 8व्या महिन्याची प्रेग्नंट आली होती आणि तिला नाही म्हणता येत नव्हतं, कारण चिखल खाली चिपळूणमध्ये चिखल असल्यामुळे ती कुठे जाऊ शकत नव्हती. पेशंटला 2 दिवस उलटा जुलाब होत होते आणि त्या परिस्थितीसुद्धा आम्ही काम करत असतानासुद्धा पेशंटला वरती सलाईन लावलेला आहे. बाकीचे सुद्धा पेशंट होते ताप सर्दी खोकला ते सुद्धा आम्ही बघत होतो. जसं की मॅडमने सांगितलं की कशाप्रकारे त्यांनी रुग्णांना या ठिकाणाहून हलवलं, आपल्या घरी नेलं आणि त्यांची प्रसूती करण्यामध्ये त्यांची मदत केली. त्याचबरोबर जर आपण या हॉस्पिटलचा आवारा बघितला तर 8 ते 10 दिवसानंतर देखील या आवाराची परिस्थिती इतकी जास्त सुधारलेली नाही आहे. रोज कमीत कमी 10 तास या ठिकाणी चिखल काढला जातो, त्याची स्वच्छता केली जाते, तरी पण आपण जर आवार बघितला तर तो कशाप्रकारे आहे ते आपण बघू शकता. या ठिकाणी पाणी जे आहे त्याची लेवल ही इथपर्यंत वाढलेली होती, जसं की सर आपल्याला दाखवत आहेत की इथपर्यंत ती लेवल वाढलेली होती आणि त्या लेवलमध्ये कित प्रमाणात पाणी आणि चिखल असेल याचा अंदाज आपण लावू शकता. जसं की मॅडम म्हणाल्या की त्यांनी पेशंट्सना स्लॅबवरती न्यायचं ठरवलं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल होता. आपण आता सरांशी बोलणार आहोत, तर आपल्यासोबत आहेत संतोष मोहिते सर. संतोष सर, आपण काय सांगाल की आता अचानक पूर आला, पूर आल्यानंतर अशा ह्या संपूर्ण परिसरामध्ये हॉस्पिटलचं जवळजवळ 25 लाखांचं नुकसान झालं, यामध्ये कोणाचा जीवही जाऊ शकला असता, तर या संपूर्ण पूरस्थिती निर्माण होण्यामागचं कारण नेमकं तुम्हाला काय वाटतं? मॅडम, अचानक ढगफुटी झाल्याकारणानं हा उद्भवलेला जो प्रसंग होता, या प्रसंग माझ्यासाठी
नवीन नव्हता, मी एक आर्मी पर्सन असल्याकारणानं स्पेशल फोर्स कमांडोमध्ये ड्युटी केलेली आहे. आपत्ग्रस्त स्थितीमध्ये कशा पद्धतीने आपण एक दुसऱ्याला मदत करायची या विषयाचं थोडंसं नॉलेज असल्याकारणानं सर्वप्रथम आम्ही आमच्या पेशंटना प्राधान्य दिलं. हॉस्पिटल हे पुन्हा उभं राहू शकतं, परंतु एखाद्या नवजात बाळाचा जर जीव गेला तर आपण त्याला परत जीवदान देऊ शकत नाही. त्यासाठी त्या सर्वांना बाहेर काढणं हे आमचा मेन मोटो होता आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आयुष्यात मी जे काही माझ्या परिस्थितीनुसार जे काही कमवलं होतं त्या हिशोबाने हे हॉस्पिटल उभं केलं. आज त्या फक्त भिंती उभ्या आहेत आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व मशिनरी ह्या सगळ्या पाण्यामध्ये बुडून गेल्या होत्या. त्या मशिनरींचं मला टेन्शन नाही आहे. आम्ही जगलो, आम्ही आमच्या पेशंटला जगवलं, हीच आमच्या आयुष्यातली मोठा विजय आहे. लढाई 9 ते 10 दिवस आता झालेले आहेत. पाणी ओसरलं आहे, पाऊस हळूहळू थांबत आहे, पण तरीही चिखलाचं स्तर अजून कमी होत नाही आहे. परिस्थिती तितकीशी सुधारत नाही आहे. त्यावर कसं तुम्ही मात करता आणि कसं ही भयानक परिस्थिती तुम्ही अनुभवली? मॅडम, आपणाला सांगायचं म्हणजे अभिमान वाटतो की माझ्या कुटुंबामध्ये असणारे सर्व मंडळी या ठिकाणी माझे हे चुलते आहेत. आज 75 वय आहे. त्यांनी समयसूचकता एवढी दाखवून आम्हाला प्रत्येकाला एवढ्या पद्धतीने गाईडलाईन केली की तुम्ही बाळांनो कुठल्याही वस्तूकडे लक्ष देऊ नका, स्वतःचा जीव वाचवा, आपल्या पेशंटना वाचवा. सर्व मेडिसिन वगैरे काय आहे ते सगळं जाऊ दे, ते परत उभं करता येईल, परंतु पेशंट वाचले पाहिजेत, आपण वाचले पाहिजेत. या परिसरामध्ये या हॉस्पिटलवरती 40 गावं डिपेंड आहेत. इथून पुढे सह्याद्रीचा टोकापर्यंत शेवटचं चोरवणे गाव आहे, तिथून पेशंट इथे येत असतात. आणि अशा वेळेस या ग्रामीण भागामध्ये असणारी ही एक लाईफलाईन आहे. त्या लाईफलाईनला जिवंत ठेवण्यासाठी आमच्या या सर्व कुटुंबाने आणि माझ्या पूर्ण असणाऱ्या स्टाफने अहोरात्र मेहनत, 7 दिवस याच ठिकाणी राहून घरी गेलेले नाही. त्यांचा परिवार आहे, पण हॉस्पिटल आणि असणारे पेशंट हा त्यांचा परिवार समजून रात्रंदिवस मेहनत करून आज आम्ही साफ स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद.